आज आपण शिकणार आहोत इयत्ता 6वीचे इंग्लिश विषयाचे 1.4 अ लेटर फ्रॉम हिंगोली या लेसनचे कठीण शब्दार्थ. आर ई ए सी एच रीच म्हणजे पोहोचणे. डब्ल्यू ओ एन डी ई आर एफ यू एल वंडरफुल म्हणजे आश्चर्यजनक. एस पी ई एन टी स्पेंट म्हणजे खर्च केलेला. यू एन एफ ओ आर जी ई डबल टी ए बी एल ई अनफॉरगॉटेबल म्हणजे अविस्मरणीय. एम ओ एम ई एन टी एस मोमेंट्स म्हणजे क्षण. एस यू डबल एम ई आर समर म्हणजे उन्हाळा. व्ही ए सी ए टी आय ओ एन व्हॅकेशन म्हणजे सुट्टी. सी ओ एल ओ यू आर एफ यू एल कलरफुल म्हणजे रंगेबिरंगी. एम ई एम ओ आर आय ई एस मेमोरीज म्हणजे आठवणी. एल आय एफ ई लाईफ म्हणजे जीवन. ई एन जे ओ वाय एन्जॉय म्हणजे आनंद. एस डब्ल्यू आय डबल एम आय एन जी स्विमिंग म्हणजे पोहणे. आर आय व्ही ई आर रिवर म्हणजे नदी. पी एल ए वाय आय एन जी प्लेईंग म्हणजे खेळणे. बी ए एन के एस बँक्स म्हणजे नदीकाठी. एल ओ एन जी लॉन्ग म्हणजे लांब. डब्ल्यू ए एल के वॉक म्हणजे चालणे. टी एच आर ओ यू जी एच थ्रू म्हणजे च्या माध्यमातून. बी ए एल ए जी एच ए टी बालाघाट हे टेकडीचं नाव आहे. एच आय डबल एल एस हिल्स म्हणजे टेकड्या. आर आय डी आय एन जी रायडिंग म्हणजे रपेट किंवा फेरफटका. बी यू डबल एफ ए एल ओ ई एस बफेलोज म्हणजे म्हशी. एफ ई एल टी फेल्ट म्हणजे वाटले. के आय एन जी किंग म्हणजे राजा. जी आर ई ए टी ग्रेट म्हणजे महान. सी डबल ओ के कुक म्हणजे स्वयंपाकी किंवा आचारी. एम ए एस टी ई आर सी एच ई एफ मास्टर शेफ म्हणजे प्रवीण आचारी. आय एन सी ओ एम पी ए आर ए बी एल ई इनकम्पेरेबल म्हणजे अप्रतिम. एल आय बी आर ए आर वाय लायब्ररी म्हणजे ग्रंथालय. आर ई जी ए आर डी रिगार्ड म्हणजे शुभेच्छा. जर तुम्हाला हे शब्दार्थ आवडले असतील तर माझ्या चॅनलला नक्की लाईक सबस्क्राईब करा आणि काही अडलं असेल तर कमेंट सुद्धा करा.